नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रेमाचा प्रश्न, हसताय ना सगळे? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम. चला हवा येऊ द्या. तर काय ना मंडळी, मी सगळ्यांना आधीच सांगितलंय, सगळ्यांनी आपले फोन सायलेंट करा प्लीज. मध्ये मध्ये नाही वाजले पाहिजेत. घरातल्यांनी पण सगळ्यांनी आपले आपले फोन सायलेंट करा प्लीज. सॉरी हा, हॅलो, हा बोला ना. काय? कधी? आजच. हो ऐचक हो. काय मंडळी, प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी तुम्हाला विचारत असतो कसे आहात, हसताय ना, मजेत आहात ना. खरं तर आज माझ्यावरच रडायची वेळ आली हो, कारण इतक्या आनंदात हा सगळा कॅफे आम्ही सुरू केला. बरं, कॅफे हे काही लोकांनी फार सिरियसली घेतलंय, सरकारी लोकांनी हे इतकं सिरियसली घेतलं की ते आज हा कॅफे चेक करायला एक फूड इन्स्पेक्टर इकडे पाठवणार आहेत म्हणे. अरे कलर रे, रे कलर, अरे कलर रे मला. मी इथे मरमर करून कार्यक्रम सुरू केलाय, तुम्ही पत्ते खाता, लाज नाही वाटत? बलं झालं, बलं झालं, तू इथे आहेत ते. ये ये, इम्पॉर्टंट गोष्ट आहे मला. काय इम्पॉर्टंट? हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. अरे एका बच्चा आणि मोठी का कलर मोठा? हे बघा, ऐका, बोललं की नाही एका मोठा आहे. ऐका ऐका माझं. हा, खूप मोठं टेन्शन आलं तुम्हाला. कसं सांगू मी? काय झालंय आपल्याकडे? अरे थांब, तिघेच आहोत ना आपण, चौथा आहे का कुणी घरात मरायला? कशाला कुणीतरी गेल्यासारखं करता? ऐक ना, आज आपल्याकडे फूड इन्स्पेक्टर येणार आहे हा कॅफे चेक करायला. प्रॉब्लेम एकच आहे, कस्टमर नाही आपल्याकडे दाखवायला. तू होतो कस्टमर? पैसे किती देणार? पैसे देणार, सगळे देणार. तू कस्टमर हो आणि असं दाखवायचं की कॅफे खूप चांगला आहे. हो, इथली सर्व्हिस खूप चांगली आहे. लक्षात आलं तुझ्या? करेक्ट, सगळं लक्षात ठेव. आणि तो माणूस आला की त्याच्या समोर सगळं व्यवस्थित प्रेझेंट करतो. ओके ओके, तुमच्या लक्षात आलंय? हा, काय तुळशीचं लग्न फटक्याला पाहिजे. त्यांना घेऊन जा आणि आत कडी लावून बंद करून जा. एक संकट गेलं, आता दुसरं काय येणार आहे मला माहिती नाही. अरे हे काय नाही, अरे अरे एक मिनिट, तुम्ही इथे खेळू शकत नाही बाळांनो. खेळू शकतो का? ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह. हा नाही, हा शब्द माझ्या डिक्शनरीतच नाहीये. आयला मग कशाला घेतली तसली फॉल्ट डिक्शनरी? पैसे खाल्ले बघायचं. नाही हा शब्द आहे का? आपण नेहमी सखारामचा विचार केला पाहिजे. सखाराम पॉझिटिव्ह. सखाराम नाही ग, सकारात्मक. तुम्हाला सांगू बरं का, मला गणितात 100 पैकी 42 मार्क. ऐका बाळांनो, तुमचं सगळं ठीक असेल मला पटलेलं आहे, पण इथे नाही खेळायचं. ही माझी जागा आहे, हे मी कमावलंय, हा माझा कॅफे, इथे नाही. हा अरे काय माझं 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 लावलंय रे? हा वर जाते काय घेऊन जाणार बोलू नाहीये. मी शांत शब्दात समजावं. हे बघा दादा, हे काय माझे माझे लावले आहे वर जाताना काही घेऊन जाणार का? आज काय ना, इकडे खूप मोठी माझी परीक्षा आहे, आमच्याकडे फूड इन्स्पेक्टर येणार आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही जा ना इथून प्लीज. इन्स्पेक्टर? हे बापरे बाल कामगार. अरे बाल कामगार ठेवले तू हॉटेलमध्ये? नाही 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 नाही, बाल कामगार नाही ठेवले. मी कशाला बाम, आम्ही आमच्या हॉटेलमधले ना गिराय. आम्ही आमच्या हॉटेलमधले गिराय कोण तर कसं आहे? तर मी काय एक फिल्टर कॉफी मागवली, हॉट चॉकलेट कॉफी मध्ये आली अजून काय. हे गिराय काय? तेच मला एक कळलं नाही, कसे गिराय का असतील? का नसू शकतात ते गिराई? म्हणजे ते काय मंगळावरचे आदिवासी वाटले का तुम्हाला? हे हॉट
काय घालून झालाय कुठलं मिळालं हे? मी गिराईक असतो. गिराईक असतो. गिराईक आहे तुमच्याकडे? हो. हे परदेशी गिराईक आहे. कुवेत वरून आलेत. पण त्याची कुवत आहे का पहिले ते बघा. ठीक आहे ठीक आहे, वेटरला बोलवा पहिले. आता वेटरला कुठून बोलू? काय झालं असत? दचकले का? दचकले का? सरप्राईज ना, वेटरने सरप्राईज दिला मला. ओके यस. शॉट व्हेरी गुड. क्या बात है. ओके वाह पप्पा, क्या बात है. बोला पाण्याची करू का बिन पाण्याची? अरे काय हॉटेल आहे की सलून आहे? सलून आहे. ऐका ती ऑफर आहे. ऑफर? कसली ऑफर? आमच्याकडे नवीन ऑफर सुरू केली सर, आम्ही कस्टमर यावे म्हणून. आम्ही काय करतो, एका चहावर एक दाढी फ्री. चहावर एक दाढी फ्री? अशी ऑफर असत? अशी ऑफर असत? मी अर्धे कप चहा पित असत, म्हणजे अर्धीच दाढी करत असत. चहावर दाढी फ्री? हो. अरे मग कॉफीवर काय देता? ढेकर. ढेकर? हा रोज देतो आम्ही ढेकर. कशी काय ढेकर आहे का? मग हे ढेकर शिंक कशी देता तुम्ही? मला इथले पदार्थ चेक करायचे. पदार्थ चेक करायचे? राजाने काय पदार्थ चेक करणार सर? त्याच्यामध्ये काय बॉम्ब ठेवतो का आपण? पदार्थ कशाला चेक करायचे? आता तुम्ही चेक करायची माणसं चेक करा, दोन पैसे मिळतील तुम्हाला, नाही का? चेक करून आमच्या सामोश्यात तुम्हाला काय मिळणार आहे सर? उंदीर. समोश्यामध्ये उंदीर? समोश्यात उंदीर भरता तुम्ही? मांजर बसत नाही ना. अहो खूप ट्राय केली समोश्यात मांजर बसवायची, पण काय होतं माहिती का, शिपटच बाहेर येते अशी. त्यामुळे उंदीरच बसवतो आम्ही समोश्यात. सर सॉरी, ते काय जोक विनोद करतात हे, तसं काय नसतं सर इकडे. विनोद विनोद करता येतो तुम्ही? चहा चहा पाहिजे मला. देतो की चहा? देतो की चहा? म्हणजे स्पेशल आहे आमचा बरं का साहेब? एकदम म्हणजे काय घ्या साहेब, चहा घ्या चहा घ्या. वा हॉटेल जरी भांगार असलं तरी चहा एकदम चांगला आहे. हे तर काहीच नाही. मग दूध टाकलेलं चहा प्यायला असतं तर अजूनच वेगळी टेस्ट आली असती. याच्यात काय टाकलं मग तुम्ही? ह्याच्यात चुना टाकलाय. चुना? नाही चहा पासतो तुम्ही? नाही ऐका ना, लाल शेरा मारतो ताबडतोब हॉटेल बंद. तुमच्यामुळे तुमच्यामुळे गेलं सगळं. अहो साहेब, कशाला त्यांना त्रास देताय? स्वतः म्हणून कशाला त्रास करून घेताय? म्हणजे केल कोपऱ्यात एक होता. या कोपऱ्यात काय? कोपऱ्यात केल ती साहेब. काय अहो दिवाळीचं गिफ्ट समजा. बरोबर नाही. बरोबर नाही. चुक आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. बघा ऐ कॅफे चालवणार आहे, तुम्हाला अक्कल नाही आहे, लहान पोराला अक्कल आहे. हा तू नाव काढशील ना बेटा? हो साहेब नाव काढणारच आहे. हा पण तुमचं? माझं कस रे? आम्ही सरकारी नोकरीतून तुमचं नाव बाहेर काढणार आहोत. का? कारण तुमच्यासारखी लाच घेणारी लोकच या देशातला कचरा आहेत. आणि स्वच्छ भारताची सुरुवात तुमच्यासारखा कचरा बाहेर काढणं मी करणार. चॉकलेट खायच्या वेळेस कसले भाषण करता रे? हा चला घरी जा पटकन, आई बोलवते तुमचे. आले म्हणजे छोटे पोलीस. छोटे पोलीसच बडा धमाका करतात तेवढं लक्षात ठेवा. या छोट्याशा पोलिसांनी या छोट्याशा फोन मध्ये तुम्ही जे काय बोललात ते सगळं रेकॉर्ड केलंय आणि पोलिसांना पाठवले. झाला ना जांगड बुत्ता? चला चला चला.
ऐका जोरदार टाळ द्यायला पाहिजेत या तीनही छोट्या पोलिसांसाठी. एलिझाबेथ एकादशी हा नवा सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि त्याच सिनेमातले हे सगळे स्टार कलाकार आज आमच्या कॅफेमध्ये आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात पुष्कर लोणारकरचं. जोरदार टाळ्या द्यायला पाहिजेत श्रीरंग महाजनसाठी आणि जोरदार टाळ्या सायली भांडार कवठेकर यांच्यासाठी. सायली भांडार कवठेकर हे मी उच्चारलं ते म्हणजे चुकीचं लिहितात का बऱ्याच ठिकाणी? हा काय लिहितात? भांडा कवठेकर कवठेकर असंच काही काही लिहितात. अच्छा मग मी आज बरोबर लिहिलंय. हा भंडार कवठेकर. म्हणजे मला मार्क मिळाले, मला मार्क मिळाले. तुमच्या तिघांचं मनापासून मी स्वागत करतो. तुम्ही आमचा कार्यक्रम बघता का? हो हो बघता ना. हो कोण कोण आवडतं आमच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला? सगळे आवडतात. हा ना सगळे आवडतात पण जास्त करून तू. ओहो जास्त करून मी आवडतो त्यांना का बर? तू खूप हँडसम आहे दिसायला. बघा ज्या मुली आहेत सगळ्यांनी लक्षात ठेवा. बघा काय काय कॉम्प्लिमेंट येतात. सर्व वयोगटामधली ही क्रेज आहे. अबाल वृद्धांना मी आवडतो हे यातलं झालं. माझं प्रमोशन सोडा, तुमचं करायचं ते महत्वाचं आहे. तर तुमची नवी फिल्म येते आणि त्या फिल्मच्या निमित्तानं मी हा प्रश्न तुम्हाला विचारला की आमच्यातलं कोण कोण आवडतं. खरं तर आमच्या घरातल्या सगळ्यांना तुम्ही खूप आवडू लागलाय कारण प्रोमोच्या माध्यमातून तुम्ही न्यूज चॅनलवरती छान गप्पा मारताय सगळ्या प्रेक्षकांशी. सगळ्या प्रेक्षकांमध्ये आता तुमची क्रेज निर्माण झाली आणि सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे की तुमचा हा सिनेमा काय आहे हे बघण्याची. तर मला एकेकाला एक एक प्रश्न विचारायचा आहे. आता सुरुवात करतो पुष्कर तुझ्यापासून. कधी वाटलं होतं सिनेमात काम करशील? नाही पण ठरवलं होतं की मी एक ना एक दिवस सिनेमात काम जरूर करेन. वा वा हे कधी वाटलं होतं डोक्यात की मला पिक्चरमध्ये काम करायचं? खूप लहान असताना. तू कितवीला आहेस? सहावीला. सहावीला आहे म्हणजे थोडक्यात मोठा झाला असं तुझं म्हणणं आहे. पण पुष्कर हा खरंच मोठ्या माणसांसारखा बोलतो बरं का? ते हळूहळू तुमच्या लक्षात येईल. मला फिल्म खूप बघायलाच खूप आवडतात मेन म्हणजे. हो हो तेव्हा ठरवलं होतं की मी पिक्चर मध्ये काम करणार. हो क्या बात आहे. आणि आता तू पिक्चर मध्ये काम केलंय कसं वाटतं? खूपच छान वाटतंय आणि परेशरांबरोबरचा आणि मधुगंधा मॅडम बरोबरचा अनुभव पण खूप चांगला आहे. खूप मस्त वाटतंय. क्या बात आहे. त्याने बरोबर प्रोफेशनल उत्तर दिलं आहे. पहिले दिग्दर्शकाचं नाव घेतलेलं आहे. मला श्रीरंग तुझ्याकडे यायचंय. तू या आधी सिनेमात काम केलेलं आहेस. दोन सिनेमे मला वाटतं तू या आधी केलेले आहेस. मग तू सिनियर आहेस या दोघांना. नाही असं नाही म्हणता येणार. असं नाही म्हणता येणार. नाही हेच तुला दोघे सिनियर झाले. हा सिनियर आहे तुझ्यासाठी का बरं? ही पण म्हणता येईल. का बरं सिनियर का म्हणतोस तू त्यांना? काहीतरी घेण्यासारखं आहे दोघांकडनं. वा 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 काहीतरी घेण्यासारखं आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक परेश मोकाशी सर यांना या मंचावरती आता मी बोलावणार आहे. जोरदार टाळ्या द्यायला पाहिजेत परेश सरांसाठी. परेश सर तुमचं मनापासून स्वागत. मी तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. हरिश्चंद्राची फॅक्टरी हा सिनेमा सगळ्यांनी पाहिला आणि या सिनेमानंतर तुम्ही आता रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन आलेला आहात एलिझाबेथ एकादशी. खूप क्युरिओसिटी आहे नावाबद्दल सिनेमाबद्दल. आता सिनेमा काय आहे हे नाही मी तुम्हाला विचारणार आहे पण थोडक्यात काय गंमत आहे या सिनेमाची? एकतर पंढरपुरामध्ये जाऊन आम्ही चित्रित केलेला चित्रपट आहे ज्याचे प्रमुख कलाकार हे तिघजणं आणि प्लस आमचा दुर्गेश बडवे, चैतन्य कुलकर्णी, चैतन्य बडवे ही अजून गँग आहे बरं का पंढरपूरची. तर ते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्यांना घेऊन वारीच्या दिवसांमध्ये घुसून आम्ही तो चित्रित केलेला आहे. तेव्हा फारच वेगळा आणि भयंकर अनुभव होता. क्या बात आहे. सर मला तुमच्याबरोबर या विषयावर खूप गप्पा मारायच्या आहेत. या मंडळींशी सुद्धा गप्पा मारायच्या आहेत पण ज्यांच्या लेखणीतून हा सिनेमा अवतरला आहे त्यांना या मंचावरती आता बोलावूयात. या सिनेमाच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांना. मधुगंधा मॅम तुमच्यासाठी कॅफे नवा नाहीये. तुम्ही याही पूर्वी या कॅफेमध्ये आलेला आहात. पुन्हा एकदा मी मनापासून तुमचं स्वागत करतो. थँक्यू. आणि मला तोच प्रश्न विचारायचा आहे की या सिनेमाची स्टोरी कशी काय तुम्हाला सुचली? परेश सारख्या दिग्दर्शकाने माझा सिनेमा दिग्दर्शित करावा असं मला नेहमीच वाटायचं
आणि मी त्याला वेगवेगळ्या गोष्टी ऐकवायचे आणि मला असं वाटायचं की त्या खूप सॉलिड आहेत, पण तो त्या रिजेक्ट करायचा. आणि एकदा मी गप्पा मारता मारता त्याला काही गमतीदार किस्से सांगितले माझे. मी माझं बालपण पंढरपुरामध्ये गेलं. हां. आणि तो म्हणाला की ह्याच्यावर सिनेमा होऊ शकतो. मग एकत्रित संवाद लिहिले आणि तो सिनेमा पूर्ण झाला. खूप छान पद्धतीने लहान मुलांचं भावविश्व हाताळलं गेलेलं आहे. आणि टिपिकल काही नाही आहे याच्यामध्ये. खूप ह्युमर आहे, खूप फिलिंग आहे आणि आपला प्रवास होतो प्रेक्षक म्हणून ह्या मुलांच्या बरोबर. आणि मला आणखी एक असं सांगावं वाटतं की होणार सूनचं 1.5 वर्ष लेखन केल्यानंतर मला स्वतःला असं वाटत असतं की लेखक म्हणून जो एपिसोड मला खूप आवडतो तो एपिसोड प्रेक्षकांना खूप आवडतोच आवडतो. आणि ह्या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे की मला ह्यातला प्रत्येक सीन खूप आवडलेला आहे. त्यामुळे मला पूर्ण आत्मविश्वास वाटतो की हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडेल. आणि साधारण पोशाखावरून तुझ्या लक्षात आलं असेल की एलिझाबेथ ही दिसते. एलिझाबेथ आणि मी साधारण एकादशी असं. आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे या सिनेमामध्ये श्रीरंग आणि सायली यांच्या आईची भूमिका ज्यांनी केलेली आहे त्यांना या मंचावरती आता आमंत्रित करूयात. जोरदार टाळ्या नंदिता धुरी यांच्यासाठी झाल्या पाहिजे. नंदिता मॅम, तुमचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. आणि या सिनेमामध्ये तुम्ही या दोन छोट्यांची आई हा रोल प्ले करताय. खरं तर हे इतकी अवली मुलं आहेत आणि यांची आई तुम्हाला व्हायचं होतं, काय अनुभव होता? तू आता अँकरिंग करताना तुला अनुभव आला असेल असतं, त्यामुळे आम्ही एक महिना एकत्र आहोत तर खूपच सॉलिड एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी हा सगळ्यात. माझ्यासाठी तर आहेच, पण परेश सर, मधू आणि आमची सगळी टीमच ह्या मुलांनी आम्हाला सांभाळून घेतलं असं म्हणायला हरकत नाही. पण खूप मज्जा आली यांच्याबरोबर. म्हणजे हे सायली तर पहिली फिल्म आहे सायलीची, पुष्करची. पण अजिबातच फिल्म बघितल्यावर असं वाटणार नाही की ही यांची पहिली फिल्म आहे. सर बघा, कसे दिसताना कसे मलाही वाटत होतं की सर खूप कडक असतील, खूप शिस्तप्रिय असतील. मग सेटवरती कसे होते सर? मला वाटतं त्यांच्या आत्म्यात राग ही नावाची काही गोष्टच नाही. शब्दच सगळं सांगून गेलेला आहे सर. आत्म्यात राग म्हणजे सर तुम्ही सांगा पुढे. एकदा काय झालं, शाळेत सीन चालू होता काहीतरी, मला माहित नाही दोघांचं काय कारण झालं, पण ह्या दोघांचं इतकं जोरात भांडण लागलं आणि ए सर गिटा म्हणून तिने सिरंग थोपाट दिली. आणि मग त्यानंतर श्रीरंग मूळ मूळ रडायस लागला एकदम. अख्खी पाची बोट उठली होती गाल. आणि मग परत सर आले आणि म्हणाले, अरे बायांनो तुम्ही तर मेन आहात, तुम्ही असं वागून कसं झाले? पण ना त्यांच्या मनाच्या डिक्शनरीत ना म्हणजे राग हा शब्दच नाही. सर आपल्या डोक्यामध्ये जेव्हा एखादी कल्पना असते ती आपण आपल्या कागदावरती चितारलेली असते, पण ती लोकांसमोर आणण्यासाठी कुणीतरी प्रस्तुत करता लागतो. मी या मंचावरती अतिशय मनापासून स्वागत करतो या फिल्मचे प्रस्तुतकर्ता आणि SL विजनच्या फिल्म डिव्हिजनचे बिझनेस हेड निखिल साने यांना. निखिल सर, मनापासून स्वागत आहे तुमचं या कॅफेमध्ये. खरं तर आमचं म्हणतो करता त्यांचाच कॅफे असतो आणि त्यांनी आम्हाला हा चालवायला दिलाय. खरे मालक आलेत म्हणजे ते असं ना, आम्ही म्हणतो सरपंचांची जागा आहे, सरपंचांची जागा आहे. आम्ही सांगतो हा थुकरटवाडी म्हणून आमचं हे गाव आहे आणि एक सरपंच आहेत, त्यांची जागा. ऍक्च्युली हे खरे मालक आहेत हे आतली गोष्ट सांगतो. निखिल सर, अतिशय मनापासून तुमचं मी स्वागत करतो. रसिक प्रेक्षकांना मला सांगायचं आहे की निखिल साने हे नाव तुम्ही अनेक वेळा वाचलेलं असेल, म्हणजे झी मराठीची कुठली सिरियल असो किंवा झी टॉकीचा SL विजनचा सिनेमा असो, निखिल साने हे नाव सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि खरंच सगळ्या मराठी माणसांना अभिमान वाटावा असं हे नाव आहे, कारण मराठी सिनेमाचं खूप मोठं स्वप्न बघणारा हा माणूस आहे. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजेत. अरे थँक्यू. एवढं मोठं स्वप्न बघणारे निखिल साने यांच्यासाठी. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय चला हवा येऊ द्या. चला ब्रेक ओव्हर झाला. मुलं अजून आली नाहीत, तुम्हाला सांगून गेलेत कुठे गेली आहेत? अरे पाठवा रे त्यांना, कार्यक्रम सुरू करायचा आहे, या म्हणावं आता. मगाशी पण असंच झालं, गप्पा मारता मारता ते खेळायला इकडे गेली, त्यांना फार आवडलं आमचा सेट. अरे पाठवा ना, उशीर होतोय.
इथली ना माणसंही फार हुशार आहेत आमच्या घरातली, कुणाला काही कळत नाही ना काय. हॅलो, हा पप्पा पाठवा ना त्यांना, मुलं हरवली. अरे कशी हरवली, तुमच्या बरोबर पाठवली होती ना. अरे पण हॅलो, अरे मुलं हरवली आता शोधायची कशी. मी आहे ना. हो हो, जोरदार टाळायला पाहिजे जादूगार अतुल यांच्यासाठी. अरे अतुल सर नमस्कार, अगदी वेळेवर आलात, अगदी वेळेवर आलात तुम्ही. काय झालं ना, तीन छोटे छोटे कलाकार होते हो, ते हरवले तिकडून, आता काय करायचं कळत नाही, वेळेवरती तुम्ही आलात. हरवले तुम्ही काय करू शकता. करू शकतो मी, त्यांना सगळ्यांना इथे घेऊन येतो मी. अहो विनोद नको आहेत आपल्याला, आपल्याला माणसं पाहिजेत. माणसं करतो. तुम्ही याला पेटारेतून बाहेर काढलं. हो अजून एक जादू करू शकता, याला शो मधून बाहेर काढू शकता. तुझ्या फालतूपणासाठी मला वापरला, तुला बघून जाईन. हो 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 हो, हा खरंच पेटारेतून बाहेर आलाय. यांच्या पिक्चर मध्ये काहीतरी एक प्रोमो बघितला, पिक्चरचा प्रोमो बघितला, त्यात काहीतरी बांगड्यांचं काहीतरी, बांगड्या असं बांगड्यांचं, ते काय करता बांगड्यांचं, काय करता तुम्ही. दुकान आमचं. मग तुम्हाला मी इकडेच जादू दाखव, कसे बांगड्या कसे काढायचे जादूने. आता बांगड्या आल्या तो डायलॉग आला पाहिजे. आता तू कशी विकतेस बांगड्या. ए चाय गरम, चाय गरम, ए बांगड्या गरम, बांगड्या गरम, ए गरम चाय, गरम चाय, ए गरम बांगड्या, गरम बांगड्या. आणि खरंच गरमा गरम बांगड्या मिळाले बाबा. बरं कुठला व्यवसाय कशासाठी आपण करतो. पैसे मिळवण्यासाठी. पैसे मिळवण्यासाठी. तर पैसे कसे कमवायचे माहितीत. कसे. मी तुला शिकव. क्या बात है.
तुमच्या पिक्चर मध्ये काहीतरी मी खास पाहिलं होतं, एक सायकल आहे. अच्छा, मला वाटतं सायकल जर इकडे आली असती तर मजा आली असती. आली नाही का तुम्ही? सायकल प्रयत्न करूया आपण. माझ्याकडे दोन बॉक्स आहेत, एक रेड कलर एक सिल्वर कलर. ओके, सायकल आली ना तुमची? पण अतुल सरांसाठी खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुम्ही आमच्यासाठी छानशी सायकल घेऊन आलात. ही सायकल फार युनिक आहे, मला ही फार आवडली. जरा सगळ्या आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात. ओहो, क्या बात आहे. मला तर काही बाबा कळत नाही या सायकल मधलं. मला जरा माहिती सांगा ना या सायकल मध्ये काय काय विशेष आहे? हिला डोळे आहेत, हो, छोटस तोंड आणि दात पण आहेत. वा वा. आणि इथे डिक्की आहे तिला. वा, आणि वेगळ्या प्रकारचा हा हार नाही. आणि हे जे आहे ते आपण हे जे वेगळं सीट आहे हे आपण चौकोनी प्रकारचं बघतो, तर हे इथं गोल आहे आणि हे टेकायला सुद्धा. पण थँक्यू अतुल सर, तुम्ही ही सायकल आणलीत आमच्यासाठी. एस एल विजनचा सिनेमा म्हणजे हिट सिनेमा असं एक गणित आहे, तर काय हे नक्की गणित आहे आम्हाला कळेल का? मला नेहमी असं वाटतं की नाव आमचं दिसतं त्याच्यामध्ये, त्यामुळे चांगलं किंवा वाईट हे आमचंच असतं दिसताना. पण प्रचंड प्रमाणात लोक मेहनत करतात. त्याला ग्लॅमर आपण म्हणतो की ते ग्लॅमर आहे, पण त्याच्या मागची पडद्यामागची किंवा तुमची पण सगळ्यांची किंवा ह्या सगळ्यांची मेहनत दिसत नाही. एस एल विजनची खूप मोठी टीम आहे. निशांत, आकाश, नेहा हे खूप दिवसरात्र काम करतात, जे कंटिन्युअस सगळ्याच या सिनेमांमध्ये काम करतात, दुनियादारीपासून लई भारी किंवा आमटेनपर्यंत. खूप पर्सनली इन्वॉल्व्ह होऊन काम करायला लागतं. ते तांत्रिक काम नाही आहे की नुसता एक सिनेमा केला आणि झालं, असं नाही होत. तुम्हाला प्रत्येक व्यक्तीप्रमाणे त्याचं शेड्यूल, त्याच्याप्रमाणे तुमचं वागणं, त्याच्याप्रमाणे कार्यक्रमांचं डिझायनिंग करायला लागतं. लई भारी आम्ही खूप कमर्शियली करताना रितेशने खूप सपोर्ट केली, नाना सरांनी खूप वेगळ्या प्रकारे मदत केली त्याच्यामध्ये. त्याचबरोबर झी मराठीची खूप मोठी एक ताकद पण असं म्हणूया. असा जरी शब्द वापरला पुन्हा तिथेही लोकं येतात. म्हणजे दीपक आहे, भवेश आहे, अगदी मी नावं किती जणांची घेऊ, निलेश आहे, संदेश आहे, अनिकेत म्हणून आमचा आहे, विजय आहे, अमोल, संजय जे प्रोमोज करतात, ही जी सगळी मुलं विचारतात आमच्या ॲड्स कधीपासून दिसणार, तर ती टीम गेली 7-8 वर्ष प्रत्येक सिनेमाच्या मागे खूप विचार करून त्यातलं काय यायला पाहिजे, काय मुद्देसूद यायला पाहिजे ह्याचा विचार करते. आणि आमची सुगंधा लोणीकर जी आहे, सगळ्यात सिनियर आहे जी मला पण, तर ती इतके वर्ष जीव तोडून प्रेमानी मागे लागून भांडून हट्टानी चिडून सगळ्या वेगवेगळ्या प्रकारे तिचं पी आर आमच्याकडे आणि मग आम्ही सगळं बाहेर करतो. आणि या सगळ्याच्या पलीकडे एक खूप सिनियर्स असतात जे बॅक करत असतात आम्हाला सगळ्यांना. म्हणजे नितीन केणी जे ह्या चित्रपटाचे निर्माते आहेत, ते अनफॉर्च्युनेटली काही कामामुळे आज येऊ नाही शकले. सो त्यांनी खूप बॅक केलेलं आहे सगळ्या टीमला, सगळ्या जणांना, आम्हाला अगदी नटरंगपासून काकस्पर्शपासून दुनियादारीपर्यंत अगदी आत्ताच्या सिनेमांपर्यंत. शारदा सुंदर म्हणून आमच्या क्लस्टर हेड आहेत की ज्यांनी या सगळ्या प्रवासामध्ये या सगळ्या टीमला वेळोवेळी सपोर्ट केला आहे. आणि जे आमचे एम डी आहेत झीचे CEO पुनीत गोयंका म्हणून, ज्यांच्यापासून मी ऑलमोस्ट डे वनपासून, त्यांनी ह्या मराठी फिल्म डिव्हिजनला जो माणूस आत्तापर्यंत खरं तर कुठेच आला नाही, कुठेच दिसलं नाही, तर हेच त्याचं क्रेडिट आहे मला वाटतं की त्यांनी आम्हाला अशा प्रकारे एक वाव देणं, फ्रीडम देणं, एक विश्वासाने मागे उभं राहणं. सो ह्या सगळ्यांच्यामुळे ते यशस्वी होतं. सिनेमा ना ॲक्च्युली हे इन अ वे एका माणसाचं स्वप्न असतं. शिल्पकला किंवा लेखन ही खूप इंडिव्हिज्युअल आर्ट आहे, वेरॅज ही जी एक कला आहे की ते असं ते प्रसरण पावतं, ते स्वप्न सगळ्यांचं होतं. म्हणजे हा जो सिनेमा आहे तर ती कुठनं आली मुलं, म्हणजे ह्यांनी काही डिझाईन नव्हतं केलेले किंवा आम्ही कुठनं आलो, तुम्ही कुठनं आला, तर ते पसरत जातं, त्याचं वेड आहे, ते कंटेजियस आहे. आणि म्हणूनच तसा सिनेमा चालतो. जसं आज आमटे आपण बघतोय, तर ते एका माणसाने कितीतरी 40 वर्षापूर्वी काम सुरू केलं.
2012-10-11 कोणाला तरी सिनेमा करायचं सुचलं. त्याच्यात कोइन्सिडेंटली नाना सरांचं नाव आलं. मग त्यांनी ते पूर्ण शिवधनुष्य स्वतःवर घेतलं. ते नवी स्वप्न होऊन जातं आणि आज इट इज वन ऑफ द हायेस्ट क्रॉसर्स आमटेसारखं. मला असं कुठेतरी वाटतं की आत्ता जे काय आहे आपलं गेल्या 5-7 वर्षातलं ही आपली सुरुवात आहे असं आपण मानूया. म्हणजे हे जे 20 कोटी सगळ्यांचे खूप प्रचंड प्रयत्न आहेत पण ही सुरुवात आहे असं आपण धरून चालूया. त्याला पुढे नेण्याकरता खूप वर्ष लागतील अजून आणि ते कन्सिस्टन्सी लागेल त्याच्यामध्ये. मराठी सिनेमा जो आहे हा ग्लोबली जगभर पोचला पाहिजे असं मला वाटतं आणि ती नक्कीच त्याच्यामध्ये प्रचंड ताकद आहे. सो मला कुठेतरी खात्री आहे की एक दिवस असा येईल की मराठी सिनेमा हा ग्लोबली रिलीज झालेला असेल, ग्लोबली ॲक्सेप्ट झालेला असेल आणि त्याच्याकरता मला माहिती आहे ह्याला अजून काही वर्ष लागतील पण एक दिवस तरी हा विचार खरा होईल असं मला वाटतं. क्या बात आहे सर, क्या बात आहे. आणि त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांकडून तुम्हाला आत्तापासूनच मी देतोय. थँक्यू. मी असं ऐकलं तुला लेखिका व्हायचंय सायली. हाय, म्हणजे कवयित्री. कवयित्री व्हायचंय? लेखिका व्हायचंय. मी छोटीशी कविता पण लिहिलेली. वा 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 वा, छोटीशी कविता पण लिहिली आहे. मग आता मला ऐकायला आवडेल आम्हाला सगळ्यांना. प्लीज ऐकवलीस तर. आली आली दिवाळी, दारात घाला सडा रांगोळी. दिवाळी आहे सणांची राणी, उठा लवकर करा आंघोळी. कपडे घाला छान भरजरी, फटाके उडवा जपूनी अंगणी. बहीण भावाला करी ओवाळणी, भाऊ देतो बहिणीला भेटती देखणी. आकाश दिवादाराशी लागतो, दिवाळी सण हवा हवा वाटतो. क्या बात आहे, क्या बात आहे. हे तू कधी लिहिलंयस एवढं? जेव्हा मी पहिल्यांदा झीच्या कार्यक्रमासाठी मुंबईला येत होतो तेव्हा मधल्या वेळेत. मधल्या वेळेत तू एवढं लिहिलंस? मग वेळ काढून लिहिलंस तर काय करशील? परेश सर कसे बोलतात हे नक्कल. हा, हे साहेबांनी आम्हाला करून दाखवलंय आणि आता परेश सरांच्या समोर एक झलक झाली त्याची. सर परमिशन देणार, तू नको टेन्शन घेऊस. नाही जर का चिडले तर दुसऱ्या दिवशी सूर्य पश्चिमेला उगवेल. कॉन्फिडन्स बघा केवढा आहे. तरी का घाबरतो तुम्हा? नाही नाही घाबरत. हा मग परेश सर समजा एखादा सीन तुम्हाला समजावून सांगतात तर कसे बोलतात परेश सर? हा पोरांनो, ते थोडा जरा टेन्शन लिहू दे. म्हणजे काय की तुम्ही त्यांना फसवताय ना, तर मग ते थोडं टेन्शन येऊ द्या. कारण तुमच्या चेहऱ्यावर थोडं ते घाबरेपणा जरा दिसू द्या. म्हणजे आणि त्यांना विचारलं की सर हे असं आहे का? हा हे असंच आहे असं म्हणताय. असं असू शकेल पण कदाचित नाहीच, पण बघूया होतंय का. मी असं ऐकलं सायली खूप छान नृत्य पण करते, बरोबर आहे? थोडंफार. मग आम्हाला सायलीच्या नृत्याची छोटीशी झलक बघायची आहे, तू आम्हाला दाखवशील का? आमच्याकडे दोन छोटी मुलं आहेत आणि ती विचारांनी बहुतेक आयुष्यभर छोटीच राहणार आहेत. माझे दोन भाचे आहेत सर. ते काका आहेत ना, ते दिग्दर्शक काका असतात. हा, ते तुम्हाला पिक्चर मध्ये घेणार पुढच्या. पावडर लव्ह पावडर, पावडर लव्ह पावडर. ते पिक्चर मध्ये गेलं लावायची बाळा पावडर. पावडर दे ना.
ते ऐकणार नाही तिथेच दाखवायचंय सगळं. पावडर पावडर. आता मी तुमची परीक्षा घेणार, तुम्ही पटापट उत्तर द्यायची. हा मामा. पळसाला पाने 120 इंचा हरिपत्ती. एकवीसचा पाडा कोण म्हणून दाखवेल? एकवीसचा. एकवीस एके एकवीस, एकवीस जुने अ, एकवीस त्री अ, एकवीस चौथा अ, एकवीस पाचा अ, एकवीस सहा अ, एकवीस सातवा अ, एकवीस आठवा अ, एकवीस नववा अ, एकवीस दहावा. ऐसा का? अरे मामती, 21 चा पाडा असेल का? अह अह काय ती चालत लक्षात राहिली. तो छान गाणी आहे तुला म्हणायला बोलू. नाच रे मोर, हा सगळे ऐका, डान्स पण कर, हा छान. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, काळा काळा हा हापूस पिंजरे. हापूस आहे, बापूस आहे ना. तू त्याला शब्द देऊ नको मध्ये मध्ये, तो म्हणतो ना गाणं चुकवू नकोस त्याला. काय बापूस आहे ना? नाही नाही, कापूस कापूस, काळा काळा कापूस, बापूस नाही. हा, काळा काळा कापूस पिंजला रे, ढगांशी वारा गंजला. मामा गंजला आहे. नको ना देऊ त्याला शब्द. गंडला आहे ना? नाही नाही, ढगांशी वारा झुंजला रे. शब्द देऊ नको. ढगांशी वारा झुंजला रे, आता तुझी पाळी वीज देते. एमएससीबी एमएससीबी फुलव पिसारा पा पा. मामा मामा कोण आहे? अक्षय खन्ना. जबरदस्त. जी मराठी. हे काय मध्ये खाल्लेलं मिठाल जागलं पाहिजे. कोण आहे? कोण? फिरोज खान. टिपू सुलतान सिरियल बघितली मामा मी. हे वा, कोण? चंगना कानावत. काय काय चंगना कानावत? नीट कर, चुकतोयस तू. कंगना म्हणायचं असतात. कंगना चानावत. कंगना रानावत म्हणताय तिथे कशाला? ते जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी, म्हणजे घरी जातील आणि उद्याच्या पहिल्या गाडीनं घरी जा. हा कार्यक्रम सुरू होण्यामागे सुद्धा एक छोटीशी स्टोरी आहे, ती मला वाटतं तुम्ही जर सांगितली. लई भारीच्या वेळेस सगळं चालू होतं की प्रमोशन कसं करायचं आणि आयडियाज निघत होते. रितेश सरांनी मीटिंगला बोलवलं, त्यांच्या पद्धतीने कम फॉर अ मीटिंग आणि मग मला सगळं ब्रीफ करा वगैरे, अशी त्यांची एक स्टाईल असते सगळं. असं म्हटलं की माझे एक सहकारी आहेत संदेश उगे, तर ते नॉन फिक्शनचं काम बघतात, सो ते तुम्हाला सांगतील. तर त्यांनी पहिलाच संदेशला प्रश्न विचारला, व्हॉट इज नॉन फिक्शन, हे काय असतं? अर्धात संपला, म्हणजे जो काही मी सांगणार होतो की आता मी असा मोठा कार्यक्रम करतो वगैरे वगैरे, ते सगळं संपलं. मग तरी त्यांनी आपला धीर एकवटला आणि सुरू केलं की आता नाही तर सांगायला तर पाहिजे, आणलं मीटिंगला तर काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. असं करून त्यांनी सुरू केलं की सर एक कार्यक्रमाची अशी आयडिया आहे, निलेश साबळे एक हे आहेत वगैरे. तर त्यांनी ऐकून घेतलं आणि म्हटलं ठीक आहे चालेल, आता मला गिनीपिक करायचं आहे तर मी तयार आहे तुम्हाला. कार्यक्रम माझ्यावर एक्सपेरिमेंट करा आणि नंतर मोठा करा. पण वस्तुस्थिती अशी आहे की रितेश इथे खूप मोकळ्या मनाने ते आले, एन्जॉयड द शो. आय थिंक त्यांच्यामुळे हा शो उभा राहिला असं मला वाटतं. क्या बात. आणि या मंचाच्या माध्यमातून आम्ही थँक्यू म्हणू इच्छितो रितेश देशमुख यांना. तर जाता जाता आणखीन एक फार महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे मला. आम्ही या मंचावरती जिथे जिथे दिग्दर्शक येतात, निर्माते येतात, त्यांना हा प्रश्न खास करून विचारतो की हा सिनेमा रसिक प्रेक्षकांनी का पाहावा? सर, झी मराठीच्या माध्यमातून किंवा एसएलच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षात आम्ही अनेक वेगवेगळे प्रयोग केले असं म्हणूया, अनेक वेगवेगळ्या मालिका आणण्याचा प्रयत्न केला.
आणि समोर त्या लोकांनी उचलून धरल्या आणि त्या हिट झाल्या. कदाचित त्याच्यात एक प्रकारचा इनोसन्स होता, एक चांगुलपणा होता किंवा वेगळेपणा होता जो मराठी रसिक प्रेक्षकांना भावला असं मला असं वाटतं, संपूर्ण कुटुंबाला भावला. म्हणजे एक तर पहिली गोष्ट की हा सिनेमा आहे ना खूप एक युनिक स्ट्रेंथ, दोन स्ट्रेंथ आहेत आणि त्याच्याने आपण संपूया की हा संपूर्ण कुटुंबाचा सिनेमा आहे. मग एक 10 वर्षाचा मुलगाही बघू शकतो, त्याच्याबरोबर वडीलही बघू शकतात, त्याच्याबरोबर एक आजोबाही बघू शकतात. सो नुसता एक टीनेज लव्ह स्टोरी नाही किंवा एक बायोपिक नाही असा नाही आहे, तो पूर्ण संपूर्ण कुटुंबानी एकत्र जाऊन बघण्याचा सिनेमा आहे. आणि मी एक प्रकारे सगळ्यांना ह्या मंचाद्वारे आश्वासन किंवा एक इच्छा व्यक्त करतो की ज्याप्रकारे आम्ही एका लग्नाची दुसरी गोष्ट सारखी मालिका असेल, उंच माझा झोका असेल, किंवा ज्याप्रकारे सारेगामप लिटल चॅम्पचा जो एक सीझन होता, ह्या सगळ्यांमध्ये एक जो एक गुणवत्ता होती, दर्जा होता आणि एक इनोसन्स होता टॅलेंटचा, त्या सगळ्याचं जो एक परिपाक आहे तो तुम्हाला ह्या चित्रपटात नक्की बघायला मिळेल.